नमस्कार, मी मनाली गोळे, बदलापूर विकास न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक बातम्या। आज बदलापूरमध्ये ठिकठिकाणी दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला। अनेक गोविंदा पथकांनी दहीहंडी उत्सवाकडे येऊन विजयी सलामी देऊन आपले बक्षीस घेतले। मोहनानंद नगर मांजर्ली येथे पाणी वाचवण्याचा संदेश देत ॲडव्होकेट तुषार साटपे यांनी दहीहंडीचे आयोजन केले होते। श्वेता शिर्के सह रूपा काडे, बदलापूर विकास। नमस्कार, आज आपण आलो आहोत मोहनानंद परिसर मांजर्ली येथे। येथे ॲडव्होकेट तुषार साटपे ह्यांनी पाणी बचावसाठी दहीहंडी आयोजित केले। ह्या दहीहंडीच्या माध्यमातून पाणी कशा प्रकारे बचाव केला जाईल ह्या संदेश देण्यात आला आहे। पाहूयात त्यांची प्रतिक्रिया। हे जे काय पाणी बचाव करण्याचं आहे ते किती महत्त्वाचं आहे? लक्षात घ्या, यावर्षी आपल्याला आपल्या राज्यात भयानक मोठा दुष्काळ पडला होता। या दुष्काळाच्या पूर्वसंध्येलाच, या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरच आपण पाण्याचं महत्त्व लक्षात घेता पाणी बचवायची मोहीम किंवा पाणी बचवायची दहीहंडी आपण आयोजित केलं आहे। यापूर्वी पण आपण अशाच प्रकारे प्रबोधनात्मक किंवा स्पर्धा न घेता दहीहंडीतून प्रबोधन याबद्दलच्या दहीहंड्या घेतल्या होत्या। तुम्हाला असे सामाजिक जे काय तुम्ही मेसेज देता ह्या दहीहंडीच्या माध्यमातून, तुम्हाला हे कसं सुचलं? नाही, यापूर्वी पण याच्यापूर्वी मागची या व्यसनमुक्तीची दहीहंडी घेतली होती, त्याच्यामागे आपण स्त्रीभ्रूण हत्येची दहीहंडी घेतली होती, आणि त्याच्या आधी स्वाईन फ्लू आला होता तर स्वाईन फ्लूची दहीहंडी घेतली होती। यातून समाजाला प्रबोधन व्हावं, दहीहंडीतून स्पर्धांना निर्माण होता प्रबोधन व्हावं या उद्देशाने आणि या सामाजिक जाणीवेतून दहीहंडी हा एक सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक उपक्रम आहे, त्याला स्पर्धेचं स्वरूप न देता त्याला सामाजिक बांधिलकीचं स्वरूप देणं यासाठीच या दहीहंडीचं आम्ही वारंवार दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने आयोजन करतो। बदलापूर पश्चिम येथील पोलिसांनी दोन संशयास्पद व्यक्तींना अटक केली आहे। त्या आरोपींकडून 6 जिवंत काडतुसे व पिस्तूल जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय। वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली याचा तपास सुरू आहे। नमस्कार, आज आपण आलो आहोत बदलापूर पश्चिम येथील पोलीस ठाण्यात। इथे दोन आरोपींना अटक करण्यात आलंय। त्यांच्याकडून 6 जिवंत काडतूस तर 1 गावठी पिस्तूल बरामद केलं आहे। बदलापूर डॅमच्या बाजूनी दोन्ही सायंकाळच्या दरम्यान काही वेपन्स अग्नी शस्त्र विकण्याकरता येणार आहे आणि त्यांच्या मोटरसायकलवरती आहे आणि मोटरसायकल नंबर दिलेला होता आणि त्याप्रमाणे मी माझ्या हाताखालील कर्मचारी अधिकारी PPI बुकानरे, PSS अलगुडे आणि स्टॉप यांना त्याप्रमाणे माहिती दिली आणि त्यांना टॅप लावण्याकरता सांगितले। त्याप्रमाणे त्यांनी ते तुरंत जाऊन वेगळ्या ठिकाणी टॅप लावला आणि टॅप लावला असतानाच सोनोली गावाजवळ प्रेम धाबा जो आहे त्या रोडवरती आमचा टॅप चालू असताना दोन इसम तिथे आले मोटरसायकलनी आणि ज्या ठिकाणी त्यांचं जागा ठरली होती तिथे ते थांबले असताना आपसात बोलत असताना आमच्या लोकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला पण ते पळून जायचा प्रयत्न करू लागले। मग त्यांना आम्ही पकडलं। पकडल्यानंतर त्यांची अंगझरती घेता त्याच्या अंगझरतीमध्ये एक गावठी मेडचं एक पिस्तॉल सिल्वर कलरचं आणि 6 जिवंत राऊंड त्याप्रमाणे एक पर्सनल गाडी अशा वस्तू मिळून आलेल्या आहे आणि त्यांनी सदरचे वेपन्स हे बदलापूरमध्ये कुठेतरी विकण्याकरता त्यांच्या माणसासोबत येणार होते असे माहिती त्यांनी सांगितलेली आहे आणि ह्यापूर्वी देखील त्यांनी काही विकलेले अशी ते माहिती देत आहे। तरी त्याप्रमाणे त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊन आम्ही पुढील कारवाई करत आहोत। त्याच्या माहिती काढायचं काम चालू आहे। सदर देशमुखपैकी एक इसम आहे नाशिक येथील आणि दुसरा इसम हा आंबिवली मोना येथील आहे। कॅमेरामॅन मनाली गोळेसह रूपा काडे, बदलापूर विकास।
वॉर्ड क्रमांक 16 बॅरेज रोड येथे दहीहंडी उत्सव साजरा केला. स्वच्छ व सुंदर बदलापूर असा संदेश देत यावर्षी भाजपने आपली दहीहंडी साजरी केली असे आशिष गोळे यांनी बदलापूर विकासजवळ सांगितले. गेले कित्येक वर्षे बदलापूर शहर भाजप मंडळातर्फे दहीहंडीचा उत्सव इथे आयोजित केला जातो. ह्यावर्षी फार मोठ्या उत्साहात हा सण इथे आम्ही आयोजित केलेला आहे आणि फार मोठा प्रतिसाद त्याला लाभलेला आहे. यावर्षी मुख्यत्वे सुंदर बदलापूर स्वच्छ बदलापूर हा संदेश घेऊन आम्ही लोकांच्या समोर आलेलो आहोत आणि पुढल्या काही काळामध्ये म्हणजे पुढल्या काही महिन्यामध्ये बदलापूर परत एकदा स्वच्छ आणि सुंदर करणं हाच एक मुख्य उद्देश भारतीय जनता पक्ष कुळगाव शहर आणि सर्व कार्यकर्ते यांचा आहे आणि तोच संदेश प्रामुख्याने आम्ही या दहीहंडीतून देतो आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोविंदांची सुरक्षितता हा यावर्षी आमच्या हातात असलेला प्राथमिक अजेंडा आहे आणि त्या विषयावरच आम्ही काम करतो आहे आणि त्यामुळे फार मोठा प्रतिसाद सर्व गोविंदा मंडळ आणि नागरिकांकडनं आम्हाला मिळतो आहे. धन्यवाद. सालाबादप्रमाणे दहीहंडीचा कार्यक्रम आम्ही इथे ठेवला होता आणि यावर्षी आता जास्तीत जास्त पथकं मला वाटतं 25-30 पथकं येऊन गेलेली आहेत आणि आता चालूच आहेत तरी मला वाटतं संध्याकाळपर्यंत 50-60 पथकं येतील असा अंदाज आहे. 222 आहे. आज सकाळपासून 7 थराच्या 5 मंडळांनी इथे प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे आणि संध्याकाळी 6 नंतर 8 थराच्यासाठी सगळ्यांचे प्रात्यक्षिकं चालू होणार आहेत. जो मंडळ ही हंडी फोडेल त्याला रोख पारितोषिक आणि समोर ठेवलेली ट्रॉफी ही मंडळाकडनं बक्षीस म्हणून मिळणार आहे. प्रकाश पाटील यांच्या सह्याद्री मित्रमंडळाने कात्रप परिसरात 19,000 दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. चांगला कॉन्फिडन्स दिसून आलेला अशीच यांची तयारी दरवर्षी वाढत जाऊ. व्यापारी असोसिएशनतर्फे कात्रप व्यापारी संघटना व सह्याद्री मित्रमंडळ यांच्या विद्यमाने ही जी दहीहंडी आहे ते राबवतो ही बदलापूरमधली सर्वात जुनी अशी दहीहंडी इथे मानली जाते कारण आम्ही आज आमचं 16वं वर्ष आहे. एवढा जुना असा आजपर्यंत बदलापूरमध्ये जुनी दहीहंडी आजपर्यंत कोणी नाही. आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस 251 रुपये प्राईज प्रथम पारितोषिक असं आमचे एक शर्मा अंकल होते आम्हाला पाठीशी ते आता नाही आहेत. ते माझे मित्र मुनेश चंबावणे तुषार चव्हाण अतुल चंबावणे माझे सह्याद्री मित्रमंडळाचे सर्व सहकारी आमचे कात्रप डीपी रोडवरील व्यापारी यांच्या सर्वच्या मेहनतीने आम्ही हा कार्यक्रम यशस्वी करतो. अतिशय शिस्तीने हा कार्यक्रम दरवर्षी पार पाडला जातो
आणि येथील नागरिक आम्हाला नेहमी सहकार्य करतात. ट्रॅफिक अडथळा क्लीन करण्यासाठी पोलीस सहकार्य करतात. आम्ही सर्वांचं त्यासाठी ऋणी आहे. धन्यवाद. ही दही अंडी आम्ही सुरुवात केली त्यावेळेस 251 रुपयांपासून. आज 11,111 रुपयांची ही दही अंडी आहे. आम्ही रोख पारितोषिक जेवढं देतो तेवढंच आम्ही लिहितो. त्यामुळे असं आजकाल दही अंडींसाठी खूप 2 लाख 4 लाख असं लिहून ठेवतात आणि पारितोषिक कमी देतात आणि त्यात नाहक बऱ्याच जणांचा बळी जातो. त्यामुळे एक चांगलं असं कार्यक्रम करायचा, त्याच्यामुळं कॉम्पिटिशन न करता कोणती आपल्याला पारितोषिक जेवढं द्यायचं तेवढं देतो आम्ही, परंतु चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम साजरा करतो. सौ मेघा गुरव व शिवसेना माजी शहर प्रमुख सुरेश गुरव यांनी 19,000 रुपयांच्या दही अंडी उत्सवाचे आयोजन केले होते. आज आपण आलो आहोत सौ मेघा गुरव यांच्या दही अंडी कार्यक्रमात. मानसी पद्माकर चंदूरकर. आमच्या इथे दरवर्षी तिथे कार्यक्रम असतो. 19 नंबरचा वॉर्ड क्रमांक 19 नगरसेविका सौ मेघा सुरेश गरव दरवर्षी इथे कार्यक्रम दही अंडीचा आयोजित करतात आणि त्याचप्रमाणे वेगवेगळे कार्यक्रम आमच्या इथे होत असतात. तसंच आज सकाळी आमच्या इथे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार येथे आयोजित करण्यात आला होता. तसंच संध्याकाळीसुद्धा आता गुरुकुल जी शाळा आहे त्यांची लेझिम स्पर्धा इथे होणार आहे. दरवर्षी आम्ही विविध कार्यक्रम येथे करत असतो, साजरे करत असतो आणि खूप धमाल करत असतो. आमच्या मॅडम खूपच ॲक्टिव्ह आहे त्या बाबतीत, त्यामुळे सगळं कार्यकर्त्यांचा सहवास आम्हाला खूप चांगल्या रीतीने लागतो. धन्यवाद. प्रेक्षकांसाठी मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन केले होते. प्रभाग क्रमांक 19 माध्यमातून आम्ही आज 15 वर्ष झाले आम्ही दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे आणि दहीहंडी आमची बदलापूरमध्ये पहिल्यांदाच आम्ही दहीहंडीचं आयोजन चालू केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आमच्यानंतर बरेच जणांनी प्रत्येक वॉर्डात दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे. पण आमच्याच वॉर्डाला पहिला मान मिळतो की दहीहंडीचं आयोजन आम्ही पहिल्यांदाच बदलापूरमध्ये चालू केलेलं आहे. 47 दहीहंडी पथकाने आमच्याकडे सलामी दिलेली आहे. आणखीन दरवर्षी आमच्याकडं 25-30 अशा पहिल्यापासून आता 47 आलेले आहेत आणि अजून त्याच्यातून वाढ होईल आणि आमची हे वॉर्ड पूर्ण हे जाईल. बदलापूर शहरामध्ये ही प्रथम दहीहंडी चालू केली. मी त्या शिवसेना शहरप्रमुख होतो. ह्या वॉर्डाच्या नगरसेविका आहेत, माझी मिसेस आहे मेघा गुरव. आमचा उद्देश होता का बा इथल्या ज्या बालगोपाळ लोक आहेत, मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना काय ते चांगलं एक व्यासपीठ पाहिजे ह्या उद्देशाने केलं. आता आम्ही जे इथं जे पथनाट्य केलं तर पथनाट्याच्या उद्देश आमचा तोच होता
की ज्या समाजामध्ये ज्या वाईट चालीरीती आहेत, म्हणजे दारूच्या बाबतीमध्ये, गुटख्याच्या बाबतीत, सिगरेटच्या बाबतीमध्ये, ह्याच्यापासून माणुसाने दूर झालं पाहिजे. या उद्देशाने आम्ही आता पथनाट्य ठेवलं होतं. त्यांना पण लोकांना, नागरिकांचा चांगला रिस्पॉन्स होता. नागरिकांच्या मनावरती सारखं बिंबवलं गेलं पाहिजे की बा हे किती चांगलं आहे, किती वाईट आहे. दारू पिणं किंवा गुटखा खाणं, सिगरेट पिणं हे तुमच्या शरीराला किती हानिकारक असतं हे समजण्यासाठी आम्ही पथनाट्य ठेवलं होतं. आणि लोकांनी त्याच्या बाबतीत कौतुक केलं की बाबा तुम्ही ह्या उपक्रमाच्या माध्यमातून तुम्ही लोकरंजन पण करता आणि लोकांना चांगलं ज्ञान देण्याचा प्रयत्न करता. हा आमचा त्यामध्ये उद्देश होता. 15 वर्षामध्ये ह्या वार्डामध्ये चांगला कार्यक्रम होतो. माझी मिसेस 3 वेळा ह्या वार्डातून निवडून आलेली आहे आणि लोकांचा चांगला पाठिंबा आहे. ह्या वार्डामध्ये सर्व थरातले सर्व समाजाचे लोक राहतात. सुशिक्षित समा मतदारसंघ आहे. पण ते बोलतात आम्ही लोकसभा आणि विधानसभेला आम्ही पक्ष बघतो, पण नगरपालिकेच्या इलेक्शनला आम्ही कधी पक्ष बघत नाही, आम्ही व्यक्ती बघतो. मी माझ्या मुलगा अनिकेत गुरव, माझे मिसेस मेघा गुरव, आम्ही सतत लोकांच्या कुठले पण समस्या असेल त्याच्यासाठी आम्ही स्वतः धावून जातो आणि लोकांच्या समस्यांचे 100% त्याचे निवारण करतो. त्यानंतर आम्ही बदलापूर शहरामध्ये, मी शहर प्रमुख असताना गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा चालू पाण्याचा चालू केला. त्यानंतर तुमचा मॅरेथॉन चालू केले, रेल्वेचं टाईम टेबल चालू केलं, रेल्वे गाड्या वाढवल्या. याबाबतीत खासदार प्रकाश परांजपे यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं. आनंद दिघेच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चांगले कार्यक्रम उपक्रम या बदलापूर शहरात मी माझ्या शहर प्रमुख असताना केलेले आहेत. हा पण तुझ्या त्याच आम्ही 15 वर्षाचा स्वतः कार्यक्रम चालू केला आणि लोकांचा चांगला रिस्पॉन्स मिळत आम्हाला. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय मोरेसह श्वेता शिर्के, बदलापूर. शिवाजी चौक येथे प्रकाश मरगज यांनी 21,000 रुपयांच्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. संभाजीनगर येथे शैलेश वडनेरे यांच्या मोरया मित्र मंडळाने दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. प्रभाकर पाटील यांनी 2,55,555 रुपयांच्या दहीहंडीचे आयोजन आपल्या वॉर्डात केले होते. तसेच पुरुषांसाठी आणि महिलांसाठी सोन्याच्या अंगठीचे लकी ड्रॉ ठेवण्यात आला. शिवसेना शाखा बेलोली परिसर आयोजित आम्ही गेल दर सालाबादप्रमाणे यंदाही दहीहंडीचा महोत्सव जोराने साजरा करत आहोत. आणि सर्वप्रथम म्हणजे आमची दहीहंडीचा एकूण खर्च 2,55,000 आहे. तसेच आमच्या इथे जमलेल्या सर्व महिला व पुरुषांसाठी बक्षी लक्की ड्रॉचंही आम्ही लक्की ड्रॉच्या स्वरूपात 2 सोन्याच्या अंगठ्याही ठेवलेल्या आहेत व याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती. माझं नाव शेलार, हां, मी प्रभाकर पाटीलच्या भाग घेतलेला आहे लकी डॉप मध्ये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेश तावडे यांनी स्टेशन परिसरात 33,333 रुपयांच्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते.
या उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून अली मर्चंट उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना बदलापूर शहर शाखेतर्फे दरवर्षाप्रमाणे याही वर्षी दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे आणि यावर्षी प्रथम पारितोषिक 33,333 रुपये व एक आकर्षक चषक देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक थराला 7 थर, 8 थर, 6 थर, 5 थर या प्रत्येक थराला आकर्षक चषक व रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. आज सिनेकलावंत म्हणून प्रदीप पटवर्धन तसेच टी व्ही कलाकार अली मर्चंट तसेच मनसेचे कल्याण शहरचे आमदार श्री प्रकाश भुईर हे पण येऊन गेलेले आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे जनतेने प्रतिसाद दिलेला आहे. मैं हूं अली मर्चेंट और मैं बदलापुर विकास न्यूज चैनल को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं एंड ऑल द बेस्ट कीप रॉकिंग. बदलापुर पूर्व अजय राजा हॉल समोर काँग्रेस शहराध्यक्ष हरिश्चंद्र थोरात यांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. या दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांचा उत्साह वाढवण्यासाठी सिने कलाकार हेमांगी कवी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. त्यावेळी शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला असे शहराध्यक्ष श्री थोरात यांनी बदलापूर विकास जवळ सांगितले. आमचा जिल्हा गोविंदा पथक आपल्या बदलापूरमध्ये नवीनच म्हणजे एक लेडीज अशी कवी ही सिरियलमधलीच ना ती सिरियलमधली आलेली त्यामुळे जे दहीहंडीचे हे आलेले पथक त्यांना पण उत्साह वाटला आणि आमच्या म्हणजे पक्षाच्या ह्याच्यात त्यांनी आले आणि आम्हाला आनंद झाला त्या आल्याबद्दल आणि सर्व पथकांचं हार्दिक अभिनंदन. हां माझं नाव सौ रेणुका शिवपुत्र वाकपटे. मी ठाणे जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती केलेली आहे आणि आज सकाळपासून आमचं गोविंद पथकाने इथे येऊन दहीहंडीची जे कला दाखवलेली आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. एवढं बोलू. किती रुपयांचं बक्षीस? गोविंद पथकाचे हार्दिक स्वागत. माझं नाव हरिश्चंद्र चिमळे थोरात, ब्लॉक अध्यक्ष कोळगाव बदलापूर शहर. तसंच BSNL चॅनल आपल्या ह्याच्यात BSNL मी ऑल इंडियाच्या कमिटीवरती आहे. तसेच ही जी अंडी आम्ही अध्यक्ष झाल्यापासून 3 वर्षात चालू केलेली आहे. या वर्षीचं विशेष आकर्षक म्हणजे असं की ह्या आपल्या सिनेतारका हेमांगी कवी आपल्या इथे येऊन गेल्या. सर्वात प्रथम सिनेतारका बदलापूर आणण्याचा मान आम्ही काँग्रेसवाल्यांनी घेतलेला आहे आणि तो असाच अखंड चालू राहणार. तसेच आमच्या महिला अध्यक्ष लता शिंदे वाघ मॅडम, उपाध्यक्ष वाघपट्टे मॅडम, प्रदेश प्रतिनिधी सुरेज मोहिते शुक्ला, सेक्रेटरी रंजन येडवणकर यांनी जी मेहनत घेतली आहे, शंकर भोईर जिल्ह्याचे उपाध्यक्ष, ह्या लोकांनी आम्ही मेहनत घेऊन आहो रात्र हा जो दहीहंडी कार्यक्रम यशस्वी करण्याकरता त्यांनी मेहनत घेतलेली आहे. तसेच आमचे असंख्य कार्यकर्ते युवक व तरुण आता या आज प्रसंगी आमचे शिवसेनेचे तरुण वर्ग आज आमच्या काँग्रेसमध्ये येतो आहे. त्यांचं मी आत्ता इथे सर्वांच्या समोर स्वागत करत आहे. हे आम्ही बक्षीस मुद्दाम यावर्षी सस्पेंड ठेवलेलं होतं कारण पूर्वी दरवर्षी 25,000 बक्षीस लावलं जातं परंतु आम्ही पूर्णतः हंडीचा हिशोब न घेता व्यक्तीच्या यावर्षी असं ठरवलं की काहीतरी सस्पेंड करायचं आणि सस्पेंडमध्ये आम्ही आकर्षक बक्षीस आणि आकर्षक रोख रक्कम असं आम्ही डिक्लेअर केलेलं आहे. ते नंतर लोकांकडनं प्रतिक्रिया येतील आम्ही किती बक्षीस दिले. आम्हाला पैशाचं महत्त्व नाही आहे, आमच्याकडे किती मंडळ येतात ते आम्हाला जास्ती महत्त्वाचं आहे. रमेश सोळसे यांनी शिवाजी चौक येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. गाड्या त्यांना
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदलापूर शहर अंतर्गत जिल्हा सपोर्ट पट्टा आयोजक प्रवेश कोष नगरसेवक आणि त्यांचे सर्व पदाधिकारी जिल्हा बोला गटाचे सर्व पदाधिकारी त्यांच्या वतीनं उपस्थित सर्व गोविंदांचे हार्दिक स्वागत. सकाळपासून बऱ्याच पथकांनी गोविंद पथकांनी हजेरी लावलेली आहे, मनोरंजन असलेलं आहे. त्यांचा बाळ उपयंत्र मंडळाचा असलेला एक दोन तीन चार आणि पाचवा पाचवा मनोरा प्रश्न पाच आणि सहा यशस्वी या दहीहंडी कार्यक्रमाचं उत्सवाचं तिथं आयोजन सुरू आहे. त्यांचे कार्यकर्ते आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयोजित श्रीयुत नगरसेवक रमेश सोळसे यांनी आम्हाला आमंत्रित केलं. इथे आमचं गावदेव मित्रमंडळ गोविंदा पथक मानकिवली या ठिकाणी सात थरांची सलामी देऊन आम्ही इथे आयोजन केलं. इथे तरी आम्ही त्या आयोजकांतर्फे धन्यवाद. आजच्या बातमीपत्रात आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.